सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला टॅक्सी दिसल्यास तिथे जाऊन टाकू असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा युनियनचे अध्यक्ष सुधीर पराडकर यांनी दिलाय. सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेने पालकमंत्र्यांची भेट घेऊन इशारा दिलाय. ओला टॅक्सीला विरोध दर्शवणारे निवेदन संघटनेचे अध्यक्ष सुधीर पराडकर यांनी पालकमंत्र्यांना दिले. यावेळी संघटनेचे भाऊ पाटील, धर्मेंद्र सावंत, भाई धरणे, निपो फर्नांडिस, सतीश केळुसकर, सुनील तानावडे, नंदू डकरे, गजानन गावडे आदींसह अन्य सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुमचा जो ओलाला विरोध आहे तो नेमका काय विरोध आहे? आमचा साहेब ओलाला विरोध या एकाच गोष्टीसाठी आहे. मुंबई बांद्रा बिंद्रा ह्या ठिकाणी ओलावाल्यांनी लोकांची फसवणूक केलेली आहे. सरळ सरळ क्लिप जिल्ह्यात फिरते आम्हाला जी व्हायरल झालेली आहे आणि लोकांकडून 50,000-40,000 रुपये घेऊन अक्षरशः लोकांची लुबाडणूक केली आहे. गुंड पोचलेले आहे आणि ज्या ठिकाणी यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी जे जे चालक आहेत ज्यांनी पैसे भरले त्यांना जायला पण तिथे वाव नाही. तिथून हाकलून घातलं जातं आणि आमचं काय ते करून घ्या, कोणते तुमचे घेऊन या अशी प्रवृत्ती आहे. त्याप्रमाणे आम्ही उद्या ही कार्यशाळा पण जिल्हा संघटनेला आम्ही हाक दिलेली आहे. जर यांचं असं असेल तर हिच्या आता हे आम्ही सांगितलेलं आहे तुम्हाला, तुम्ही ड्रायव्हर मुंबईला देणार, त्यांना ट्रेनिंग देणार, तिथे तुम्ही त्यांची पुढं भरणार. मुळात इथे ते बॅनरवर तुम्ही बघा 4,000 रुपये भरा इथे आणि तुम्ही हे करा असं लोकांची लूट करण्याचं हे धोरण आहे असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही हे होऊन देणार नाही. आमचा विरोध आहे, प्राम विरोध आहे समजा. आणि हे जर झालं, ही जर ड्रायव्हर इंदूर जिल्ह्यातले कोकणातल्या ड्रायव्हरांची जर फसवणूक झाली तर ते दीपक भाईनं घातक आहे. कारण हा त्यांचा मतदारसंघ आहे. भाईनं आम्ही पहिलीच विनंती केलेली आहे की तुम्ही हा जो काय निर्णय घेतलेला आहे तो तुम्ही रद्द करावा. हे ओला टॅक्सीचं हे जे फॅड सिंधुदुर्गमध्ये आता येतंय, गोवा राज्याच्या बाजूला आहे, गोवा राज्यात हाकलून लावलेलं आहे. कोल्हापूर आहे, बेळगाव आहे, इथून 100 किलोमीटर फक्त पुणा ठाणा रत्नागिरी आहे साहेब. पुणा ठाणा आणि मुंबई नवी मुंबईलेच हा फक्त विषय आहे. आणि ओला टॅक्सीला इथे आम्ही थारा देणार नाही आहे. समजा ह्याने आता कितीतरी भटलं तरी ह्यांचा पुढे उद्देश तोच आहे. पुढे आता विमानतळ आहे. आम्ही रिक्षा चालकांनी करायचं काय? आज सिंधुदुर्गमध्ये 11,000 रिक्षा आहेत. सुशिक्षित बेरोजगार आहे खाली आम्ही कर्ज घेतलेली आहेत. आमच्याकडे एकतर ही वाढती भाग आहे. इन्शुरन्स जो जो एक एक गाड्याचे 10-11,000 रुपये होतात. दर आठवड्याला पेट्रोलचे दर वाढतात. मुळात एकतर आम्हाला धंदा नाही, 10-12 मिनिट बोनी होत नाही. अशा शासनाने आम्हाला भीक मागायची पाळी आणलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसारखे आत्महत्या करायच्या दुसरा आमच्याकडे पर्याय काही नाही. आणि त्याच्यात जर हे ओलाचं हे जर हे आणलं तर दुसरं आम्ही दुसरा मार्गच आमच्याकडे नाही. एकतर आम्हाला एक शासनाने एक धोरण की प्रत्येक रिक्षाला 10-10 लाख रुपये द्याव्या, गाड्या आपल्याकडे जमा करून घ्याव्या आणि आमचं रोजगाराचं काय ते आम्ही बघून घेऊ शकतो. आमचं प्रस्त मत आहे की ही कार्यशाळा घेणं इथं हे म्हणजे लोकांची फसवणूक करणं, निव्वळ फसवणूक. 3 दिवस त्यांचं प्रशिक्षण, ड्रायव्हरांचं प्रशिक्षण. आम्हाला त्यांनी जे सांगितलंय ना की आम्ही फक्त मुंबईला ड्रायव्हर देणार आहोत आणि ड्रायव्हरांना फक्त प्रशिक्षण आहे, त्याला आमचा विरोध नाही. पण ह्यांचं जे धोरण आहे आता ते आता बाईने स्पष्ट म्हटलेलं आहे की आज आमचं हे असं नाही आहे, सध्या विचार नाही आहे, पण नंतर पुढे होऊ शकतो ना विचार. कसं आहे, पालकमंत्र्यांना आम्ही सांगितलेलं आहे, पालकमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला आम्ही सुरू करणार नाही. परंतु आमचा तर विश्वास शासनावरचा उडलेला आहे साहेब. कारण शासनाने आम्हाला अक्षरशः चालक बलांची फसवणूक केलेली आहे. आमच्या अनेक मागण्या आहेत, अनेक आरटीओ कलेक्टर साहेबांकडे मागण्या ठेवल्यात, पण त्यातली एकही मागणी शासन पुरी करू शकलं नाही. त्यामुळे आमचा शासनावरचा विश्वास उडलेला आहे. हे मी आता तुम्हाला जाहीर करतो म्हणजे तिथे त्यांनी बोलले जाहीरही केलं समजलं. पण आमचा बाईंवरती विश्वास आहे, पण ह्यांच्यावरती विश्वास नाही. उद्या सकाळी काय हे जर परमिट मिळालं तर ते कुठेही चालू करू शकतात असा विषय हे आहे, विषय आहे समजा.